करता बाद भी सजा कर लेने हैं फिर वो आकर फिर सोल कर दिया इतना आता थे एक बार यूनिट लग रहे आता पाणी पाणी बघ किती आता बापरे माझ्या जो जास्त बाबा पाणी बघ पाणी घेणार पाणी अकाने उलटा गेलेला बाबू पाणी नमस्कार मित्रांनो, मी नितेश नारायण गुरव तुमचा सगळ्यांचा स्वागत करतो आहे आपल्या नितेश नारायण गुरव या मालवणी यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण आता जात आहोत देवळात. सो चला बघा, वाढलेत एक सव्वा एक आणि त्याला अडचण येते या. सो त्याच्यामुळे आपण आता देवळात जाता. एक वाजलो माझ्या मते, हो 12:58 अरे जाईपर्यंत होतं लो अजवेळ होतो जाईपर्यंत. आता आपण जाऊया. बरोबर मदत करू आज सकाळी जरा अडचण येते. आणि त्याच्या मी आज बाजारात गेले बँकेच्या कामासाठी. सो बँकेचं काम बीम केलं आहे आणि आता म्हटलं आपण देवळात जाऊया. पाहिजे आपली मदत वाढवू बिडूक तरी काहीतरी मदत करूया म्हणून म्हटलं जाऊया. एक सव्वा एक होता तरी जेवायला वगैरे एक सवय होतो आणि कडकडाचा ऊन हा त्याच्यामुळे बघा छत्री घेतलं आहे. बघा सावरी काय ऊन आता बघा दिसत पण नाही मी. सो चला आपण आता जाऊया देवळात. पण वाडीतले सगळेच म्हणजे मी जेव्हा घरी येले ना तेव्हा मला समजला की आज सकाळी सकाळी अचानक गेलेला त्यांना एकच सोमवार भेटलो. आणि जवळजवळ पहिल्या सोमवारी आपण गेलो तेव्हा पण अडचण होती त्यांना. सेकंड सोमवारी चांगलं भेटलो. तिसऱ्या सोमवारी पण त्यांना सकाळी अडचण आली. तर प्रदीप दादा ऐकणार का आणि आमचा काका संतोष काका पण गेला आहे मुंबईचा काका तो पण गेला. असे तिघं चौघं गेले आहेत तिकडे पुढे. सो चला आता आपण जाऊया. हो कसं काय होतं ते पोचला होता आपण देवळात. देवळात आपण देवका पाठीमागे देऊन पोचला होता. जरा काही बी धुया व्यवस्थित कामेदान भात केला ना भात तूच केलं सगळं आणि बाकी बाकी सगळं तिकडेच असतं ना जेवण. हां बाकी सगळं जेवण तिकडेच असतं ना. आपण जेव्हा वागवल्या देवळात ते असणे करत काका त्यांना आता आपण त्यांच्या आपण हे करा पल्लीक जाऊया. त्यांना इकडे पाठवून देऊचा देवळात आणि आपल्या तिकडे जाऊचा. सो चला आता जाऊया परत आपण ह्याच्यात. कारण की ना हलता येत नाही आम्ही पाहुणे असल्यामुळे ना काही ना काहीतरी जाऊतच लागता. त्याच्यामुळे आता चाललो आपण वागवच्या देवळाडे. नाही ते आता हसनेकरच ना हसनेकर काका दाखवतो तुमका त्यांना बोलवलेला देवळात. आणि त्यांच्या बदली मी तही जातो आहे थोड्या वेळ तही होणार आणि मग परत इकडे येणार. सो चला तर आपण जाऊया आपल्या वागवच्या देवळाडे. बघा वागवाडीला तर हसनेकरांना पाठवून देऊ चला त्यांना. अहो देवा राखी बांधलेली आहे की तुम्ही की तुम्ही की आहे आता बहिणीने आणून बांधले खायच्या तरी. हा मग ती आप म्हणून मी ती तशीच ठेवली जरा 10 मिनिट राहू द्या. बरोबर आहे बरं काका तुमका बोलवतो तो तिकडे तिकडे बोलवत तुमका बोलावणं येईल माका पाठवत आणि बदली वाढले आहेत आपले दोन. आणि आपण आता जाऊया नारळ वगैरे घेतला आणि आत्ता जाऊया आपण देवळात रांगोच्या. लाव चला आता जाऊया देवळात. वाढले दोन बाबा
बसा पत्रावळीच्या समोर बसा पत्रावळ धरून बसला म्हणून पाचवी सगळ्या काढल्यानंतर हो वापरे ते सोलकडी आहे एकदा का ते काही बाजू आता सोलकडी वाटतं ओमकार हे ओमकार अमोल पत्र सगळं जेवण चालू आहे पावणे तीन किती बी आणले आता आम्ही जात असतो वाढले जवळ घामी लोक तुका नव्हतो कसं लागतं बघा
त्या काकींचा विचारांचा चप्पल वावला तेवढा पाऊस होतो तिथे बघतो गडगड चालू आहे आजपर्यंत बघा चालू होता पेक्षा लाईट गेली वाद्य चार आहेत आणि आम्ही सगळे हवेच हे ओला झाला कारण की त्या गरींसाठी नव्हता झाला इतपर्यंत अशी वेळ लोक जेवून गेली आता बघूया कधी जाऊया ते दादा पावसाचं काय लक्षण कमी नाही आणि काय गडगड जा बघा बापरे बाप बघा पाणी बघा किती पाणी पाणी इला बघा किती पाणी या बघा या मोरी आहे ना पाणी जाता अरे बापरे माझ्या नशीब आली बाबा तिकडे थांबरे बाबा थांबरे केवढं पाणी हा पाणी जास्त हो काय नाही नेमकी पाणी बघ किती आता बापरे माझ्या जो जास्त बाबा पाणी बघ जाऊ दे चौका चौका गाडी एका जाते पाणी बघ किती पाणी हा माहिती ना काय रे या कटल नाक पाणी इलेला काय म्हणतो काय खरा नाही हो पाणी याचा या बघा बापरे बाप आता पुढे पापडी किती इला काय माहिती तिकडे बघूया भाई चौका चौका हो या बघा पाणी बघा अरे बाबा बाबा आता बघा पडल्या तो बाई पडल्या तो बघ तो कटतो ना तो पडल्या बांधा कटतो तो बघ बापरे माझ्या पाणी रे काय इला या हलो पाणी हा व्यवस्थित आमका कोण आहे तिला बाबा या बघ पाणी कसं बाप म्हणजे खर तर निरोग अरे देवा शेतात ना रे बाबा पाणी किती अरे दे दे शेतांची नुकसानी रे बाबा शेताची नुकसानी झाली लोकांच्या ही काय गेले ते काय गेले ते गेले आता अकडे बघूया नशीब आधी पापडी उंचावर आहे तर काय आमचा करा नव्हता आमचा पण थांबा काय होता आणि ती जुनी पापडी ज्यांनी बघितली नाही त्यांना माहिती पाणी दाखवूया वाय झालं वाळात पाणी कसं दिसा तकडनं पाणी येईल सगळं वाळात काय पाणी वाळ परत लो देवा काय करा नाही रे बाबा भारी तुझा हो ताबक पाणी दाबता बघ कसलं पाणी भारी दाखवत यासाठी करा बाबा साहेब देवा देवा काय रे पाणी हा त्या दिवशी कशा पण भारी दिला तो काय कसला दिसता देवा पाणी बघा काय दिला भारी ज्ञानूच्या दुकानात जायत नाही तर काय राहुलाच काय आता जाव काय राहुला काय बरोबर उचलला काय गेला उचलला असता पाणी म्हणायचं आणि कसलाही लागू सनकावून हरून दणकावून सकाळपर्यंत दोन दिवस तापत होतो कोणाला विश्वास बसात अजिबात पाणी नव्हता आता वाळा का पाणीच नव्हतं आता एवढ्या पाणी गेला होय होय या बघा याबू आईनं पाणी गेलं या बघा बघा इकडे याबू होय होय पाणी अकांना उलटा गेलेला बाबू पाणी उचललेलं पाणी आणि मगाची खाली इला तेव्हा इला या पाऊस चालू तेव्हा कमी झाला पाणी गेला बघ बघा एक मिनटं दाखवते बाय त्यांना आज लावून नाही
पाणी अकड नाही गेलं या बघा काय काय पाणी रे बाबा माझ्या जबरदस्त पाणी मी असा बदलही नाही कळत आमका सांगण्यात पाणी घ्यायला म्हणजे पाणी घ्यायला मी काढलंय जाताना काढलेलं म्हटलं परत येतोय बघूया काय परिस्थिती आहे ती काय का बेटा मगापासून ना लई गेलेला पण जाताना जेव्हा येतात त्याच्या हिशोबान मी बघितलं काकांना एकनाकांना सोडलं आणि म्हटलं परत जाऊ यावरती एकनाकांना सोडले रे ते भिजलेले त्यांना जाऊच होतं ना बाजारात म्हणून घायना आणि मग अशी आम्ही लागला तेव्हा पुन्हा पाणी होता आता ते बघा पाणी बघा बाप रे बाप नदीकडे बघूया नदीकडे तुमच्या आपूया काय परिस्थिती आहे ती पाणी वाटतं कमी झाला पण पाऊस जो लागत होता ना 3 वाजल्यापासून आम्ही देवळात अडकला आणि छत्री नसती त्याच्यामुळे खाली येतं हे भेटलं नाही येऊ आता जाऊया आपण ह्याचा आपण येतो ना अर्धो एक तास झाल्यानंतर येतो पाणी गेल्यानंतर तिथून बघा पाणी किती भरला तरी पण पाणी एवढं हा बघा सकाळी पाणी नव्हता वाळात आणि नदीत पण एवढं नव्हता पाणी किती पाणी जातं बघा एक हार्डली 1 किंवा 2 तासच लागलो 2:30 वाजल्यापासून पाऊस लागलो आणि आत्ता वाजलेत 5 हे बघा एवढं पाऊस लागलो तर किती झाला तर बघा पाणी बापरे बाप तो बघा सैनाला पाणी गेला मग सांगतो सैना पाणी आता मग दाखवत आहे आडवा जाऊन पडला ना थंडा पाणी जातं असं म्हणतात या बघा पाणी हैनात गेला या बघा आडव्या जाऊ अंदाज त्याच्या समजा की पाणी हैनात गेला तर बांधणं ना या साईडनं हैना पाणी गेला या बघा रुंबड बघा रुंबड कधी तुटलो पण तो तकडनं हकानं तकडी गेलो ना आजच्या आवाजान त्याला नेल्यान मधीच हां अजून इथं असं पाणी घेऊन गेलो असतो त्याचा फडफडत खाली अजून एकटाच लागलो असतो ना पाऊस येऊ 100% नेता बोलत तर नमस्कार मित्रांनो आता आपण जाऊन येलाव तुमका दाखवलं आहे देवळात कसं काय असतं ते देवळात गेलाव मस्तपैकी जेवण बिवून वाढूक लागला जेवलाव शिवकला उतरली होती ते शिवकला वगैरे तुमका दाखवलं आहे आणि त्याच्यानंतर आता येताना आमका मजबूत पाऊस लागतो तुम्ही पाऊस वेळी दाखवलं त्याच्यापेक्षा जास्त पाणी होता त्याच्या हिशोबाने बापरे आणि आम्ही थोडंसं चुकलो कारण की ना आमच्याकडे छत्रीच नव्हती एकच छत्री होती त्याच्यामुळे एकनाकाने मी 2 छत्रीत नाही गेला आणि पाऊस पण मजबूत होतो थोडंसं गेल्यानंतर खाली उतरला त्यामुळे पाणी इलेला तेवढं तर खाली वाटला सो असं विषय झालं पण तरी पण आपण आता घरा गेला व्यवस्थित आणि वाजले संध्याकाळचे 5 तरी 4:30-5:30 झाल्या तुमका जर कोकणातले असेच नवनवीन व्हिडिओ जर बघूचे असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या